मला काही समजतच नाही मुलांचं काय चाललेलं असतं. सॉरी 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 सॉरी. इकडे कुठे जायचंय तुला? हा कुठे जायचंय? खरंच सॉरी म्हणलं ना सॉरी काका. सॉरी सॉरी काय? इकडे इकडे इथे उभी रा. माझं बोलणं संपलंय का? अति घाई संकटात नाही, समजलं का? अब काका घाई नव्हती, डोक्यात विचार सुरू होते. मी म्हणलं ना सॉरी. ए ए इकडे इथे तो उभी रा, शांतपणे उभी रा. मी बोलतोय ना तुझ्याशी. हे बघ, हातचं सोडून पळत्याच्या मागं जायचं नसतं. माणसं नाही ना, चालताना चालावं, खाताना खावं, बोलताना बोलावं, समजलं? पण काका एक प्रॉब्लेम आहे. आपण खाताना चालतो, चालताना बघतो आणि बोलताना विचार करतोच की. हे बघ, शाब्दिक कसरती केल्या म्हणजे आपण खूप हुशार आहोत असं वाटतं का काय तुला? काय नाव म्हणालीस तुझं? मैत्री. हे बघ, नाव नेहमी पूर्ण सांगावं, आपलं संपूर्ण नाव सांगावं. नाही, मला असंच आवडतं. मी नेहमी एवढंच सांगते नाव, मैत्री. म्हणजे ना मी प्रोफेशनली पण एवढंच नाव सांगते, मैत्री. काय प्रोफेशन आहे तुझा? मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. काय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणजे? तुम्ही कार्टून्स बघता का टीव्हीवर? नाही, मी बघत नाही. ठीक आहे, हरकत नाही. कार्टून्स म्हणजे ना असे छोटे छोटे प्राणी असतात, म्हणजे प्राणी नसतात, ॲक्च्युली कॅरेक्टर्स असतात. ॲनिमेशन फिल्म कधी ऐकलंय का तुम्ही? ॲनिमेशन फिल्म असते ती, म्हणजे त्याच्यामध्ये असे प्राणी असतात, ते बोलत असतात. म्हणजे ते प्राणी असून सुद्धा माणसासारखे बोलत असतात, असे कॉन्व्हर्सेशन करत असतात, ते संवाद एक प्राणी दुसऱ्या प्राण्याशी. आणि मग ते जे बोलत असतात ना ते प्राणी, त्यांना आवाज द्यायला एक कोणीतरी माणूस लागतो. तर तो माणूस म्हणजे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असतो. तर ती मी आहे, म्हणजे मी त्यांना आवाज देते, बोलते त्यांच्यावरती, मी चित्रविचित्र आवाज काढते. मी तुम्हाला करून दाखवते. असे हे आवाज काढते मी, म्हणजे प्रयत्न करते. या माकड चाळ्याचे तुला पैसे मिळतात? काका अहो, फार मेहनत लागते हो याला, म्हणजे सोपं काम नाही ते. आणि आत्ताचं नाही बरं का, एकदम जुनं आहे. म्हणजे पहिल्या कार्टूनला तर वॉल्ट डिझनीने आवाज दिला होता ना? हो, मिकी माऊसला. 1900 काळातले. तुमच्या जन्माच्या आधीपासून आहे ती, आत्ताचं नाही आहे. म्हणजे कदाचित तुम्हा भारतीयांना याची किंमत नसेल, पण जपानमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचे होल्डिंग्स लागतात मोठमोठे, आणि त्यांना सेईयू असं म्हणतात मानाने. किती बरं वाटलं बाई, दोन शब्द असं बोललीस तर बरं वाटलं. माझी काळजी करतेस त्याचं. म्हणूनच ना अगं, विघ्नेशच्या वेळेला मला मुलगी हवी होती. कसा ठोंब्या जन्माला आलाय बघितलंस ना, एक नंबरचा आगाऊ कारटा. खरंच ग, मुलींना जेवढी आईची काळजी वाटते ना, तेवढी नाही वाटत ग मुलांना. बस का काकू, म्हणजे मी नाही आहे का तुमची मुलगी? तसं नाही सोन्या. बस काय का, बस बस आता ऐक. अग माझं लेकर घे, माझं काय सोन घे. असं किती गोड कोंब आहे ते. म्हणून म्हणते घरी ये पटकन आता, बस झालं. म्हणजे सॉरी हा, ते ब्रेकडाऊनचं नाही लक्षात राहत माझ्या. म्हणून काय चाललंय दोघींचं गुलू गुलू? कमी आलंच. हो माई, बसा हो बसा. अहो काही नाही, आपलं असंच. फार गोड आहे तुमची नात. आमचं आपलं तेच असं बोलणं चाललं होतं की बायकाच बायकांना समजून घेऊ शकतात, पुरुषांना त्यातलं काही कळेल ना तर शकत. खरंय काकू, म्हणजे ना मला असं वाटायचं की काही पुरुष वेगळे असतात,
असं नाहीये. हे ना, आपण काही करा त्यांना आपलं कौतुकच नसतं. काही जण आता म्हणत सुद्धा नाही छान दिसतेस वगैरे. अरे च्या अग बाळा, कळतं पण वळत नाही, समजत पण बोलता येत नाही का? हा तेच माहिती नाही ना आमच्या ह्यांना. तर हे सगळं काही लक्षात येत असेल असंही मला वाटत नाही ग. आता जाऊन विचार बरं काकांना, त्यांना माझ्या साडीचा रंग सुद्धा सांगता येणार नाही. हिचे आजोबा डॉक्टर होते. लांबून पेशंट दिसला तरी याला कुठला आजार झालाय त्यांना बरोबर कळायचं. पण आपल्या बायकोला आपण साडी किती वर्षात घेतली नाही हे अजिबात लक्षात नसायचं. डॉक्टरकीचं व्रतच घेतलं होतं ना. पैसे कधी मिळायचे कधी मिळायचे नाहीत हे मागायचं सुद्धा नाहीत. माझ्या ट्युशनच्या पैशावर सगळं चाललं होतं. हे माई ते सांग ना. काय तिने का तुला आजोबा म्हणले होते? अगं काय काय म्हणतोस, काय सांग ना ग माई. टॉपचा किस्सा आहे. अगं काय टॉपचा, प्लीज 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 सांगा ना माई. म्हणजे इतर वेळेला तुम्ही तसं काही सांगत नाही ना म्हणून. नाही ती सगळी गंमतच आहे. खेडेगावात होतो ना आम्ही, डॉक्टर होते ना ते. रात्री बेरात्री पेशंट्स बघायला जावं लागायचं, विजिट्स ना, नाही का? आणि खेडेगावामध्ये म्हणजे इलेक्ट्रिसिटी नाही, घरात पण कंदील, रस्त्यावर अंधार, असे जायचे. मला खूप काळजी वाटायची. बायको बसली आहे घरात काळजी करत, यांना काही नाही, घरी निरोप पाठवणं नाही, काही नाही. फार राग यायचा मला. एकदा तर असं झालं, रात्री इतका उशीर झाला त्यांना यायला, 12 वाजून गेले, मी जागी बसलेली यांची वाट बघत. पहाट व्हायला आली तरी यांचा पत्ता नाही. इतका राग आला ना, मी ठरवलं आता आले आले सोक्षमोक्ष लावून टाकायचा. निरोप नाही पाठवत आहेत का? तेवढ्यात आले, कुठल्या तरी बाईचं बाळंतपण करून आले होते. मी म्हटलं काय आहे तुमचं वागणं, घरी बायको वाट बघते एवढे तुमच्या लक्षात येत नाही? साधा कुणाबरोबर तरी निरोप पाठवायचा. नाही ते म्हणाले थांब ही घे. मी म्हटलं काय आहे? केवड्याची फुलं होती, माळ माळली. बस बघत बसले. मी म्हटलं अहो काय चाललंय हे? तर म्हणे नाही थांब बस, खूप दिवसात मी तुझ्याकडे असं बघितलं नाही. आता अशा माणसावर कसं रागवायचं सांगा. झालं, आजोबांची गोष्ट ऐकून बरं वाटलं. हा चला आता, सगळेजण म्हणत असतील कुठं गेले या गायब झाल्या तिघी जणी. चंद्रमोहन काका पहिले म्हणतील. अरे काय काय छान छान झालं, छान चांगलं झालं. म्हणजे एवढं लक्ष देऊन काय मागत होता रे गणपती बाप्पाकडे? म्हणजे काय बेसिक, म्हणजे काय सुख समृद्धी शांती मैत्री. हा हॅलो सौम्या. अरे मी हे शौनक बोलतोय. अरे बरं झालं तू त्या मैत्रीला सांगितलं नाहीस की तुला ती साडीत फार सुंदर वाटत होती. हॅलो मितू. हा काही नाही, मी एवढंच सांगायला फोन केला की तू डॉक्टरला मिस करतेस हे त्याला सांगितलं नाहीस ना, ते फार बरं झालं.